ज्याला पाडायचं त्याला पाडा असं जर का म्हटले तर यामध्ये निश्चितच फायदा हा महाविकास आघाडीचा किंवा इतर अपक्ष मंडळींचा होऊ शकतो. याला फटका महायुतीला बसू शकतो असं वाटत नाही का? नाही नाही, पाडण्यात मजा येते. कधी म्हणले होते या लोकांनी, या प्रवक्त्यांनी चॅलेंज करायच्या अगोदर? आता काय झालेलं आहे, हे रोज चॅलेंज करायले, हे मराठा जातीचे अवकात काढायले. म्हणजे हे तुम्ही उभं राहून दाखवा बघू 288 मध्ये. आता सर्वसामान्य आमचं मराठ्यांचं म्हणणं आहे, दादा आता पाडायची भूमिका नको, कारण लोकसभेला आपण पाडायची भूमिका, करेक्ट कार्यक्रम करायचं सांगितलं लोकांनी केलेलं आहे, पण करेक्ट कार्यक्रम करून ज्यांचा कार्यक्रम चांगला झाला तर त्यांनी काही आपला समाजाची बाजू मांडली नाही. त्यामुळं जरी पाडायची भूमिका आपण घेतली तर ते हेच लोक पुन्हा निवडून येतील. म्हणजे झालं असं, हे अगोदर हे मारल्यासारखं करतं, हे गोंधारल्यासारखं करतं, हे असंच करत आलेले आहे. हे सगळे महाविकास आघाडी युती काय ज्या 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 लोकांनी म्हणजे आलटून पालटून या सगळ्या लोकांनी सत्ता उपभोगलेली आहे, एकही सत्ता भोगायचं राहिलेलं नाही. त्याच्यामुळं हे लय धुतल्या तांदळाचं, हे लय चांगलं असं म्हणू शकत नाही. काही लोक म्हणते हे शरद पवारचा माणूस आहे, काही म्हणते हे शिंदे साहेबाचा माणूस आहे. जसं वाशीहून आम्ही वापस आलो त्यावेळेला म्हणे हे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबाचा माणूस आहे. अरे मग तिथून आल्यावर 10% आरक्षण मंजूर केलं असतं ना, त्या लोकसभेला उमेदवार कशाला दिले असते. आणि हे शरद पवार साहेबाचा माणूस आहे, दाखवा शरद पवार साहेब आणि जरांगे पाटलाची कुठे भेट झाली? शरद पवार साहेबांनी जर यांची दोघांची हे तर शरद पवार साहेबांनी कधी भूमिका घेतली की मराठा समाजाला आरक्षण OBC द्या म्हणून? अशी भूमिका दाखवा. जर मग एक असते जरांगे पाटील, त्यांच्या OBC आरक्षणाला म्हणजे OBC करणाला कधीच बगल दिली नाही. ते म्हणतात की मराठे कुणबीतच आहे आणि कुणबीतच जाणार. शरद पवार साहेबांनी जर भूमिका ती सांगितली आणि जर ते आज मोदी साहेब जे आहेत तर त्यांनी जेव्हा पंतप्रधान झाले ते म्हणले होते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे माझे गुरु आहेत, मी त्यांना मानतो. जर मोदी साहेब यांना मानत असले, शरद पवार साहेबांनी एक जर शब्द टाकला, त्यांच्या एवढा आजपर्यंत अभ्यासू व्यक्ती आणि इतकी इनिंग राजकारणामध्ये असलेला व्यक्ती नाही. त्यांनी जर मोदी साहेबांना सांगितलं की मोदीजी ये मराठा आरक्षण का प्रश्न निकलना चाहिए, मार्गी लगना चाहिए, तो ये 100% होणेवाला आहे. तर हे होऊ शकतं, हे फक्त शरद पवार साहेबांनी करायला पाहिजे, पण त्यांनी नाही केलं म्हणून लोक म्हणतात यांनी नाही केलं, यांनी नाही केलं म्हणून. आता आपले दगड धोंडे उभे करा, ज्यांना म्हणता येतं सर्वसामान्य माणसाच्या घरात जाऊन बसता येतं, डायरेक्ट म्हणता येतं हे याच्यावर बोला, ते कशाची तमा बाळगत नाही. आणि यांना जाण असती, गरिबीची जाण आहे, गरिबीचे चटके यांना सोसलेले असते. शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, रात्री बाऱ्या कशा दिल्या जातात, लोडशेडिंगचे प्रॉब्लेम कसे असतात, पोरं कसे शिकवले जाते, हे सगळे सोन्याचे चमचे घेऊन आलेले. यांना सांगतो जरांगे पाटलांना जर उमेदवार दिले ना तर यांच्या येणाऱ्या 7 पिढ्या राजकारणात येत नसतात. इतकी लाजीरवाणी गोष्ट वाटती सर, आमचे 150-150 जवळपास आमदार आहे आणि 30 ते 35 खासदार आहे. अहो पण मराठा समाजाची बाजू घ्यायना हो, आम्हाला एकटं पाडलं सर यांनी, ह्या राजकारणी आमदारांनी खासदारांनी ना आम्हाला एकटं पाडलं. आणि हे जे त्यांचे चेले चपटे 2-4 जे यायला वाटतं हे आपल्याला जिल्हा परिषद देईन, पंचायत समिती देईन, यांनी बी अन्नात माती घालवलं, पण एक हे इथंच फेडावं लागतं. तुम्हाला सगळ्यांना इथंच फेडावं लागेल. याचे सर्वसामान्य गोरगरीब मराठ्यांचा तळतळ इतका बेकार लागणार आहे तुम्हाला, आम्ही तुमचं दुसरं काहीच वाकडं करू शकत नाही. एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या 2 अधिकार दिले, प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, आणि प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. 5 वर्षानंतर जो अधिकार मिळतो, जे आतापर्यंत 1500 रुपयात आपण आपलं मतदान विकत होतो, पण आता सर्वसामान्य 18 पगड जातीचे लोक इतके हुशार झाले की 1500 रुपयात मतदान विकत नाही का? तर त्यांना आम्ही गणित सांगितलं, गणित असं 1000 रुपये जर एका मतदानाचे दिले तर 5 वर्षासाठी 1000 रुपये जर दिले तर 1 वर्षाला झाले 200 रुपये, महिन्याला झाले 18 रुपये. 18 रुपयासाठी आणि जर रोजचं धरलं तर ते 50 पैशावर येतं. म्हणजे रोजच्या 50 पैशासाठी आपलं किमती मतदान आपण भंगार माणसं निवडून देतो. त्यामुळं 1000 रुपये घेऊ नका. आज तुम्ही पाहिलं जर सरकार आलं तर जसं लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला देतात तसं 1500 रुपये 2000-4000 आज आपले जे सुशिक्षित बेरोजगार लोक आहे त्यांना आपण हाताला काम देऊ शकतो, त्या घरात सुख समाधानाचं वातावरण येऊ शकतं. आज हे 1500 दिले, इकडे महागाई जर कमी केली तर तुमचे 2-5 हजार रुपये वाचू शकतो. म्हणजे याचा विचार करणारे लोक पाहिजे, ते आस्कार करा आपल्याला आणायचं आहे.